नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण कोल्हापुरी स्पेशल जंबोवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून बारीक चिरून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहोत. यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घालणार आहोत. आता चवीनुसार मीठ थोडं कमीच घालूयात. मिश्रणामध्ये पण आपण मीठ थोडं घालणार आहोत. आता 1/2 बाउल कोथिंबीर. आता हे सगळं आपण हाताने मिक्स करून घेऊयात छानपैकी. आता हे आपलं छानपैकी मिक्स झालेलं आहे. आपल्याला जास्त बारीक एकदम पेस्ट नाही करायचं आहे, अशा पद्धतीने थोडं मोठं राहून देत. आता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. याच्या आपण आपल्याला हव्या त्या साईजच्या लातिंब्या बनवून घेऊयात. थोड्याशा चपट्या आकाराच्या असतात जंबोवड्यासाठी, तर त्या सब पद्धतीने मी बनवून घेते लातिंब्या. तर इथे आपल्या लातिंब्या बनवून झालेल्या आहेत. तर वड्यासाठी आपण लागणारं तेल तापत ठेवूया गॅसवरती आणि मिश्रण बनवायला घेऊयात. तर इथे एका भांड्यामध्ये मी 1 कप बेसन घेतलेलं आहे, 1 चमचा ओवा क्रश केलेला, चिमूटभर सोडा, चिमूटभर हिंग. हिंगाने खूप छान चव येते वड्याला. थोडंसं मीठ चवीनुसार आणि हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया. थोडं पाणी घेऊन आपण मिक्स करणार आहोत. अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे. जास्त घट्ट नको, पातळ नको, एकदम स्मूथ पेस्ट झालेले आहे. तर इथे आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आपण आता 1-1 वडा बनवून याच्यामध्ये सोडूया. याच पद्धतीनं आपण बाकी वडे देखील करून घेणार आहोत. तर इथे मी गॅसची फ्लेम देखील थोडी वाढवलेली आहे. वडे छानपैकी आपले एका साईडने भाजलेले आहेत. आपण याला परतून घेऊया आता. तर वडे आपले छानपैकी भाजले गेलेले आहेत. तर इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर याच पद्धतीने मी बाकीचे वडे देखील बनवून घेतलेले आहेत. ते देखील भाजले गेलेले आहेत. त्यांनाही आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपले सगळे वडे अशा रीतीने तळून झालेले आहेत. आता आपण चटणी करायला घेऊया, कारण जंबोवड्याची चटणी देखील तितकीच महत्त्वाची आहे. तर इथे मी तेच भांडं घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये मी आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे. तर याच्यामध्ये आता आपण इथे 1/2 कप दही घेतलेलं आहे, ते घालणार आहोत. इथे मी 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे. ही तिखट आहे, तर तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी घातलं तरी चालेल. थोडी कोथिंबीर आणि मुठभर शेंगदाणे. तर हे सगळं आपण आता वाटण मस्तपैकी बनवून घेणार आहोत. तर आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर ही चटणी आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच्यामध्ये मी थोडं पाणी देखील घातलेलं आहे, कारण जास्त घट्ट चटणी चांगली नाही वाटत. तर इथे मी 1/2 चमचा मीठ घालते आहे याच्यामध्ये, व 1 चमचा पिठी साखर. तुम्ही मिश्रण बनवताना 1 चमचा साखर घातल्यात तरी चालेल. हे आता मिक्स करून घेऊया. अशा रीतीने आपली चटणी तयार झालेली आहे. तर आता आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे मी सगळ्यात आधी वडा घेतलेला आहे, तो बाउलमध्ये ठेवते. त्याच्यानंतर याच्यावरती आपण चटणी घालणार आहोत. आणि ब्रेड. तर आपली ही डिश आता छानपैकी तयार झालेली आहे. तर ही आपण ब्रेड सोबत खाली जाते, खूप टेस्टी होते. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि तुम्ही बॉम्बे वडा, बटाटे वडा, जे वड्याचे बरेच प्रकार खाले असाल, पण हा कोल्हापुरी जंबो वडा नक्कीच खाल्ला नसेल, तर हा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा. धन्यवाद.